नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण सहावे जनपदे आणि महाजनपदे या प्रकरणामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण सहा पॉईंट एक जनपदे याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे तर आज आपण सहा पॉईंट दोन महाजनपदे याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण महाजनपदेमधील कोसल वत्स या दोन महाजनपदाची सविस्तर माहिती घेतलेली होती तर आज आपण अवंती व मगध या दोन महाजनपदांची माहिती घेणार आहोत तर त्यामधील तिसरे महाजनपद अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते मग प्रा अवंती हे महाजनपद कुठे होते ते मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते मग उज्जैनी हे नग हे नगर ही त्याची राजधानी होती मग उज्जैनी म्हणजेच आत्ताचं उज्जैन हे अवंती महाजनपदाची राजधानी होती उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते मग अवंती महाजनपदामधील उज्जैनी हे त्याची राजधानी पण होती आणि त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे केंद्रही होते अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता मग अवंती महाजनपदाचा जो राजा प्रद्योत होता हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन म्हणजे त्या काळातला हा राजा होऊन गेला अवंतीचा राजा नंदीवर्धन यां याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले मग अवंतीचा राजा नंदीवर्धन जेव्हा अवंतीचा राजा नंदीवर्धन होता त्याच्या कारकिर्दीमध्येच अवंती हे महाजनपद मगध महा साम्राज्यात विलीन झाले बघा मागील आपण व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की कोसलचे राज्य कुठे विलीन झाले मगधमध्ये कोसल जे महाजनपद होते कशा मगद हे कशामध्ये विलीन झालं तर मगध साम्राज्यामध्ये विलीन झाले नंतर वत्स हे महाजनपद कोणी जिंकून घेतले तर अवंतीच्या राजाने हे महाजनपद जिंकून घेतले आणि वस्स हे महाजनपद कशात विलीन झाले तर अवंती या महाजनपदामध्ये विलीन झाले नंतर हीच अवंती राज्य कशामध्ये विलीन झाले तर मगध साम्राज्यात विलीन झाले यानंतरचे राज्य मगध चौथे महाजनपदे कोणते ते मगध बिहारमधील पाटणा गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेश या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते मग जे हे प्र मगध प्राचीन मगध महाजनपद कुठे होते ते बिहारमधील पाटणा गया या शहराच्या आसपासच्या प्रदेशामध्ये तसेच बंगालच्या काही भागामध्ये हे मगध महाजनपद होते राजगृह रा, किंवा राजगीर ही त्याची राजधानी होती मग मगधची राजधानी कोणती होती राजगृह किंवा राजगीर ही त्याची राजधानी होती तसे अवंतीची राजधानी उज्जैन वत्सची राजधानी कोस कौसांबी आणि कोसलची राजधानी श्रावस्ती होती कोसलची राजधानी कोसळची राजधानी श्रावस्ती वस्तची राजधानी कौशांबी आणि अवंतीची राजधानी उज्जैनी व बी मगधची राजधानी राजगृह किंवा राजगीर होती महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता मग बिंबिसार राजाचा राजवाडा कोणी बांधला कोणत्या वास्तुविशारदाने बांधला तर महा त्या काळातील महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता मग बिंबिसाराच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता तर जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसार राजाच्या दरबारात होता बिंबिसाराने गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्कारले होते मग बिंबिसार राजाने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते बघा विद्यार्थी मित्रांनो आपण कोसल वत्स अवंती मगध या महाजनपदांची माहिती घेतलेली आहे काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली मग नंतर काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे महाजनपदे म्हटले जाऊ लागले बघा जनपदे म्हणजेच छोटी राज्य त्यांना काय म्हणत होते जनपदे मग ह्या त्या जनपदामधील काही जनपदे अधिक बलशाली होत गेली त्यांच्या भौगोलिक सी सीमा विस्तारत गेल्या मग अशा जे बळशाली झालेले जनपदांनाच पुढे महाजनपदे म्हटले जाऊ लागले साहित्यातील उल्लेखाच्या आधारे असे दिसते की सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये सोळा महाजनपदांचा विशेष सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते मग आता हे आपण कशाच्या आधारे सांगतो तर त्या काळातील लिहिल्या गेलेल्या साहित्यांच्या आधारे आपण सांगू शकतो की पूर्व सहाव्या शतकापर्यंत महाजनापदामध्ये किती महाजन महाजनपदे किंवा किती महाजन पदे ना विशेष महत्त्व प्राप्त होते तर सोळा किती महाजनपदांना तर सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त होते हे कशाच्या आधारे सांगणार आपण तर त्या काळात लिहिल्या गेलेल्या संस्कृत पाली या भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या इत्यादी भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या साहित्यांच्या आधारे आपण सांगू शकतो की सोळा महाजनपदे विशेष महत्त्वाची होती त्यातील मग कोसल वत्स अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली मग या सोळाही महाजनपदामध्ये कोसल वत्स अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली यानंतरचा तिसरा दिश्ण पॉईंट मगध साम्राज्याचा उदय बिंबी सार साराचा मुलगा अजातशत्रू याने ही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले मग बिंबिसार राजाचा मुलगा अजात शत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले सा पॉईंट तीन मगध साम्राज्याचा उदय मग बिंबिसारचा मुलगा जो अजात शत्रू होता ह्या ह्या राजाने पण मगध राज्याचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली मग अजात पण पूर्वेकडील मगध राज्याच्या पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभरा मगधाची भरभराटी झाली मग बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू या राजाच्या काळात काळातसुद्धा मगध राज्याची भरभराट झाली त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता गौतम बुद्धांच्या महापरिपरिनिर्वाहनानंतर अजात अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह हो येथे बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच परिषद झाली बिंबिसा राजांचा मुलगा अजात शत्रू याने पण बौद्ध धर्म स्वीकारला होता मग गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे एक बौद्ध धर्म बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच परिषद झाली मग हे कोणाच्या काळ कारकिर्दीमध्ये झाली तर अजातशत्रू या राज्याच्या कारकिर्दीमध्ये झाली आणि बौद्ध धर्माची जी पहिली परिषद झाली राजगृह येथे भरली होती त्या परिषदेलाच काय म्हणतात संगीती असे म्हणतात काय नाव आहे त्या परिषदेला संगीती असे संगीते असे म्हणतात माझ्या शत्रू शिल्प बघा अजाशत्रूच्या काळात मगधाच्या पाटली ग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला मग अजातशत्रू राजाच्या काळात आधी मगधची राजधानी काय होती राजगृह किंवा राजगीर मग अजाशत्रूच्या काळामध्ये मगधची राजधानी काय मजगतच्या राजधानीचा पाया कुठे घातला गेला तर पाटली ग्राम इथे घातल्या गेला पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले पुत्र मग पुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे मग हे पुत्र कुठे आहे किंवा पाटलीग्राम हे कुठे आहे तर आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे असे सांगितले जाते अजातशत्रूनंतर शत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राज राज्यामध्ये शिशु नाग हा महत्वाचा राजा होता बघा सुरुवातीला आपण कोण कौन, कोणत्या राजाचा उल्लेख झाला बिंबी साल नंतर अजातशत्रू शत्रू आणि अजातशत्रूनंतर एक प्रसिद्ध किंवा महत्वाचा राजा तो म्हणजे शिशू नाग होय त्याने अवंती कोसल आणि वत्स ही राजे मगधला जोडली मग शिशुनाग या राजाने अवंती कोसल वत्स ही राज्ये मगधला जोडली उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला मग उत्तर भारताचा जो जवळपासचा सर्व आसपासचा प्रदेश होता उत्तर भारताचा आहे तोही मगध राज्याच्या अंमलाखाली आला अशा रीतीने मगध साम्राज्य आकारला आकाराला आले मग अशा रीतीने मग मगध साम्राज्याचा विस्तार झाला